प्रतिसाद ऑर्गनायझेशनच्या वतीने सोलापूर विकास मंचाच्या चक्री उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. सोलापूर होडगी विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू व्हावी या प्रमुख मागणीसाठी जैन सीनियर सिटीजन ऑर्गनायझेशनच्या वतीने आपला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापुरातून विमान सेवा सुरू होणं अत्यावश्यक आहे. आपण सर्वजण मिळून यासाठी प्रयत्न करणं जरुरी आहे असं डॉक्टर सरिता कोठाडिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. सोलापूर नागरी विमान सेवा सुरू व्हावी सोलापूरला आणि सर्वांगाने सोलापूरचा विकास व्हावा. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सोलापूर अग्रेसर आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण काही गोष्टींमुळे विमानसेवा नसते. वैद्यकीय क्षेत्र सुद्धा आता आम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहोत, पण बऱ्याच वेळा पेशंट अत्यवस्थ असतो, त्याला आम्हाला कुठे मोठ्या शहरामध्ये सर्जरीला वगैरे नेता येत नाही, किंवा आमच्याकडे सुद्धा वेल कनेक्टेड नसल्यामुळं आम्ही सुद्धा इथे ए स्पीकरसुद्धा यायला नको म्हणतात, कारण तुमच्याकडे आम्ही यायचं कसं, कारण त्यांना वेळ नसतो, त्यामुळे सुविधा नाही आहे विमानाची. आणि आता केतनबाई म्हणलं तसं त्यांना आम्ही काय सिद्धेश्वरनी सोलापूरला या म्हणायचं हे आपल्यालाच गोष्ट चांगली वाटत नाही. आणि अवयवदानाचा जो मुख्य भाग आहे तो सुद्धा ह्याच्यामुळं सुलभ होईल असं मला वाटतं, की जे अवयवदानाची आज गरज आहे सगळ्यांना, ब्रेन डेड असेल तर त्याचे अवयव आपल्याला त्वरित शिफ्ट करावे लागतात, तर त्यासाठी सुद्धा विमानसेवा त्वरित सुरू हवी म्हणजे सर्वांगीण विकास सोलापूरचा व्हावा ही आमची मनोमन इच्छा. यावेळी डॉक्टर सरिता कोठारी, अजित कुमार, जयकुमार शाह, नंदकुमार, बाबूराव इंगळे, राजकुमार कोठारी, गौतम चंदू संचेती आदींची उपस्थिती होती.